पावसाला आता सुरुवात झाली आहे. दिवसभर रिपरिप पाऊस पडतोय आणि दुसरीकडे मात्र महानगरपालिका कचऱ्याकडे दुर्लक्ष करते. या गलथान कारभारामुळे शहरामध्ये काही ठिकाणी कचऱ्याचे मोठेचे मोठे ढीग पाहायला मिळत आहेत. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले. महानगरपालिका आरोग्य विभागाच्या गलथान कारभारामुळे शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. हातमपुरा परिसरातील युनियन न्यू इंग्लिश स्कूल एज्युकेशन महाविद्यालयाच्या गेट समोर कचऱ्याचा ढिगारा कायमस्वरूपी दिसतो. पावसामुळे हा कचरा भिजून दुर्गंधी पसरते. महापालिका प्रशासन नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळत आहे. महापालिका कर्मचाऱ्यांनी साफ सफाई केल्यानंतर कचरा उचलण्यास टाळाटाळ केली जाते, त्यामुळे वाऱ्यानं हा कचरा सर्वत्र पसरतो. नागरिकांमध्ये या स्वरूपाची नाराजगी पसरली आहे. तरी पालिकेनं हा कचरा उचलण्यासाठी मोहीम सुरू करावी अशी मागणी या परिसरातील नागरिक करतायत. आमचं म्हणणं असं आहे की आमच्या दुकानासमोर आणि मशिदीसमोर कुंडी आहे. कुंडीचा लई वास सुटला. मागं शाळा आहे आणि आजार पडण्याची भीती आहे मशिदीसमोर. शिवाय म्युन्सिपाल्टीने महानगरपालिकेने याचा त्वरित बंदोबस्त करावा किंवा औषध मारावा किंवा कुंडी तिथून हलून घ्यावा. हे सामने कुंडी हमारे दुकाने भी है यहाँ पर आतमपुरे में और हमको यहाँ बहुत दुर्गंधी भी है और सामने मस्जिद भी है, बीमारी भी है, बाजू में स्कूल भी है और सब डेंगू मच्छर वगैरह ऐसा सब परेशानी का काम चालू है और हमने बहुत सारे कंप्लेंटें की है लेकिन कोई इसका एक्शन नहीं लिया है. तो आप महापालिका ने इस पर एक्शन लेना और हमारी ये परेशानी को दूर करना और ये जो दुर्गंधी आ रही है इसको हटा देना. ये आतमपुर बागामधी एक कच्छर कुंडी है. इसका पानी साचले है. तीन दिवस झाले पानी साचले है. घास साचलेली है. इथं महानगरपालिकेने नगरसेवकाला दोन तीन वेळेस फोन लावलं पण कोणी येई ना. कर्मचारी पण येई ना. काम करा ना. इथं एक समोरच्या साईडला एक मुत्री आहे तिची पण लई वासू राहिली. कोणी साफसफाईला येत नाही. इथं कोणी नगरसेवक येत नाही काम करायला. कोणी येत नाही या साईडला. नगरसेवकचे म्हणजे कर्मचाऱ्यांना सांगितलं काम करत ते म्हणतात आम्हाला नगरसेवक मी काही सांगितलं नाही असे काही पण बोलून जातात. वास इथं तीन चार दिवसापासून चालू आहे. आम्ही आमचे सगळे इथं दुकान आहे पण कोणी इतकं घाण वास येऊ राहिलं की आम्हाला बसतं नाही येत. इथं इथं पाठीमागे शाळा पण आहे. इथलं वास येऊ राहिली आणि आम्हाला बसतं पण नाही येत. इथं इतकी घाण वास येऊ राहिली. आरोग्याचं खतरं आहे आम्हाला. इथं बिमारी बिमारीचे लय म्हणजे तर एकदम वाईट परिस्थिती झालेली. इथं आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की महानगरपालिकेने याच्यावरती लक्ष घ्यावं आणि हे काम करून द्यावं हे आरोग्याचं आणि हे साफसफाई करून द्यावं. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24. 13 जुलै अभिषेचिंतन सोहळा. बाळासाहेब सातपुते आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. संकल्प असावेत नवे तुमचे. मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे याच वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय संदीप दादा कोतकर मित्र मंडळ. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.